नमस्कार, मी आशा। आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। त्यांचा वाढदिवस आणि आज त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 1000 लोकांसाठी मोफत लसीकरण ठेवले आहे। कारण का आज दिव्यात लोकसंख्या तर भरपूर आहे, 3.5-4 लाखाच्या घरात आहे आणि एवढ्या जणांचं लसीकरण करण्यासाठी एक हातभार त्यांनी लावलेला आहे त्याच्यामध्ये छोट्या प्रमाणात। आणि खरं तर शिवसेना बोललं तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याचं एक ते उत्तम उदाहरण त्यांनी सादर केलेलं आहे। एक समाजकारण म्हणून हे काम केलं आहे, त्याबद्दल मी सर्व युवासेनेच्या वतीने त्यांचा अधिक आभार मानतो, अभिनंदन करतो। त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवावासियांसाठी ते 1000 लस मोफत वॅक्सिनेशन इथे सुरू आहे। साहेबांची खूप दिवसापासून इच्छा होती की इकडे दिव्यात एवढी मोठी लोकसंख्या असून इकडे जो शासनाकडून जो लसीचा साठा येतो तो कमी प्रमाणात येते, त्यासाठी त्यांनी मग स्वखर्चाने हा 1000 लसीकरणाचा इकडे उपक्रम आज राबवलेला आहे। आणि मी त्यानिमित्त त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाढसाठीसुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो। डॉक्टर श्रीकांत शिंदे मित्रमंडळ दिवा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यसम्राट नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच दिव्यातील नागरिकांसाठी 1000 मोफत लसीकरण ठेवण्यात आले। लसीचा तुटवडा असल्यामुळे बहुतेक नागरिकांनी शैलेश पाटील यांच्याकडे मागणी केली होती, आम्हाला लस उपलब्ध करून द्या। त्यांच्या या मागणीसाठी लस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नगरसेवक अमर पाटील, विभाग प्रमुख उमेश भगत, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, शैलेश पाटील, बंधू समीर पाटील, कुणाल पाटील, कैलास भगत, श्री पाटील तसेच सर्व कार्यकर्त्यांनी या कार्याला मदत केली। शिवसेना म्हटले की 80% समाजकार्य व 20% राजकारण करत असतात। शैलेश पाटील दिव्यामध्ये सर्व नागरिकांच्या समस्या वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न करतात। अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून जनतेच्या हितासाठी ते नेहमी पुढाकार घेतात। त्यांच्या या कार्यपद्धतीवर त्यांना शहरात मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असून त्यांचे अनेक चाहते समर्थक निर्माण झाले आहेत। त्यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणात आहेत। तसेच त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येताना फुलांचे गुलदस्ते किंवा गिफ्ट न आणता तांदूळ किंवा जीवनावश्यक वस्तू आणाव्यात, त्याचा उपयोग होईल असे सांगितले। तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। उपक्रमासाठी सन्माननीय पालकमंत्री एकनाथजी साहेब, आमचे लोकप्रिय खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आणि कल्याण जिल्हा ठाणे जिल्हा प्रमुख गोपाल रांडगे साहेब यांचंसुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आमच्या लसीसाठी खूप मोठी मानधन आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांचासुद्धा खूप आभारी आहे। आणि त्यांनासुद्धा एवढं सांगू इच्छितो का दिव्यामध्ये अजून आम्हाला लस केंद्र उपलब्ध करून फायदा नाही, आम्हाला लस जास्तीत जास्त प्रमाणात द्याव्यात असं मी ठाण्याचे महापौर मस्के साहेबांना सांगू इच्छितो। आणि तेसुद्धा आमचे गुरुच म्हणा आणि त्यांचा खूप आशीर्वाद असतो आमच्यावर। आणि त्यांना मी ऐकताना आणि महापौरांना पत्रच दिले आहे की दिवा पश्चिमेला गावदेवी मंदिर आहे तिथे एक वॅक्सिन सेंटर उभारण्यासाठी, ते वॅक्सिन सेंटर उभारून काय उपयोग होणार नाही, तिथे आम्हाला वॅक्सिन जर उपलब्ध करून द्या अशी मी त्यांच्याकडे मागणी करतो। लोकसंख्या जवळजवळ 5 लाखाच्या घरामध्ये आहे। शासनाकडून जी लस येते आहे ती आम्हाला आमच्या दिवस शहरातील अपुरी पडत होती आणि लोकांची मागणी होती आम्हाला जेवायला नसले चालेल पण आम्हाला लस हवी आहे। बऱ्याच लोकांच्या मी ऑफिसमधून कंप्लेंट आल्या, त्या म्हणजे कंप्लेंट ऐकून मला असं वाटलं की आपला जो वाढदिवस आहे तो लोकांच्या उपयोगी यायला पाहिजे आणि दिव्यामध्ये जे लोक राहतात ते जास्त मुंबईला कामाला जातात आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 लसशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करता येणार नाही आहे, त्यासाठीसुद्धा आम्ही हा लसीचा उपक्रम राबवलेला आहे। आणि या लसी उपक्रम राबवताना जो मला सहकार्य लाभलेला आहे अमर पाटील यांचे नगरसेवक, माझे सहकारी उमेश भगत विभाग प्रमुख, भालचंद्र भगत विभाग प्रमुख, कैलेश पाटील माझे बंधू, कैलास भगत, समीर पाटील, कुणाल पाटील, श्री पाटील या लोकांनीसुद्धा मला खूप सहकार्य केले आहे। आज बरेच लोकांनी या लसीसाठीसुद्धा मला मानधनसुद्धा दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी मानतो आहे।
आणि ज्या लोकांना आमच्या मार्फत लस जी मिळाली आहे त्यांचंसुद्धा धन्यवाद करतो आहे, कारण रात्री 12 वाजेपासून त्या लोकांनी लाईन लागली होती. आता काय आम्ही काही करू पण शकत नाही आहे, कारण 4.5-5 लाख दिव्याची लोकसंख्या आहे, त्यामध्ये 8 नगरसेवक, जवळजवळ नगरसेवकसुद्धा 17-18 पाहिजेत. शैलेश पाटील भाऊ यांच्या मुलं आम्हाला लस भेटली, त्यांच्या आम्ही सर्व महिला धन्यवाद करतो. 100 लस येतात आणि लोक भरपूर कामधंदे सोडून राहतात. एक तर काम नाहीच मिळलं आहे तुम्हाला लेडीज लोकांना, आम्ही घरकामं करणारे बाई आहोत आणि आम्हाला कामं तर भेटलीच नाही अजून, कारण ट्रेनमधनं प्रवास नाही भेट करायला आम्हाला. पण आज आम्हाला लस भाऊंच्या बड्डे मुलं त्यांच्या मुलात आम्हाला लस भेटली, त्यांचे आम्ही आभार मानतो बाईला लोकांना. तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.